बारसू मामले पर बात करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि कोंकण के लोग निसर्ग प्रेमी होते हैं, इस मामले में जनता ने स्थानिक लोगों से बात कर रास्ता निकालना चाहिए। अगर मुख्यमंत्री आता बोलने का कहीं अर्थ राहिले नाही, जे मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात त्या पवित्र पटलावर बोलतात, सभागृहात बोलतात, त्याही शब्दाला ते पक्के राहत नाही, त्याच्यामुळे बाहेर काय बोलले त्याला आता काही अर्थ राहिलेला नाही। आणि बारसूच्या प्रकरणामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो होतो, तिथल्या लोकांच्या भावना समजून आलो होतो, तिथला पर्यावरणाचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी होता। आखरी कोकणचा माणूस हा निसर्गप्रेमी आहे आणि कोकणातल्या निसर्गप्रेमी ज्या व्यक्तिमत्वाला आपण पाहतो आहे की ते पोट भरायला मुंबईत येतील, कुठं बाहेर जातील, पण त्यांची काही सण असतात त्यावेळेस संपूर्ण कोकण एकदम फुललेला आपल्याला पाहतो आहे। लोक तिथं सगळे येतात, जगभरामध्ये जी कुठं असतील तिथं येतात आणि तिथल्या निसर्गावर अमाप प्रेम करणारा कोकणातला माणूस आहे। त्या लोकांच्या आवडी निवडी या सगळीकडे लक्ष घालणं हे गरजेचं होतं आणि म्हणून मी सातत्यानं सांगत होतो की आणि आताही सांगतो सरकारला की स्थानिकांशी चर्चा करा, काय पर्यावरणाचे प्रश्न आहेत, लोकांचा काय विरोध आहे, पण त्यांचे टाळके फोडून त्यांना गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणून तानाशाह प्रवृत्ती वापरून या पद्धतीनं बारसूमध्ये रिफायनरी बनवण्याचा जो मानस सरकार करते आहे ते नुसतं त्या रिफायनरीसाठी नाही चाललेला आहे, सरकारच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये जमिनी घेतलेल्या आहेत हे मी विधानसभेत बोललेलो होतो। आणि आपण आताच माहिती आली की गेल्या एक वर्षामध्ये एक दीड वर्षामध्ये परप्रांतीयांनीच म्हणजे गुजरातच्या लोकांनी आणि यांच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी सगळ्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्या जमिनीला 10 पट 15 पट भाव मिळावा आणि ह्या सगळा जनतेचा पैसा त्यांच्या घशात टाकावा हे पाप सरकार जाणूनबुजून करत आहे आणि म्हणून जनतेचा त्या ठिकाणी विरोध आहे। असं म्हटलं जातं की या